पनवेल पालिका क्षेत्रामध्ये अद्याप मालमत्ता कर लागू केलेला नाही, त्यामुळे मालमत्ता हस्तांतरण कर हा नियमाप्रमाणे मालमत्तेच्या बाजारभावावरील 2% आकारण्यात येत आहे. एखाद्या संदिग्धता धाराने अंदाजे 500 चौरस फुटाचे घर 25 लाख रुपये किमतीने खरेदी केले, त्यानंतर पालिकेची नोंदणी या व्यवहारासाठी अनिवार्य असते. त्यामुळे नवीन खरेदीदाराला मालमत्तेवर स्वतःचे नाव चढविण्यासाठी पालिकेचा मालमत्ता हस्तांतरण कर भरावा लागतो. हाच कर सर्वाधिक असल्याने शेकडो मालमत्ता धारकांनी हा कर कमी करण्याची मागणी केली आहे. पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार केला असून हा कर कमी करण्याच्या हालचाली पालिकेत सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. सुमारे 10 पटीने हा कर कमी करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या कर विभागाने बनविला असून त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पनवेल पालिका क्षेत्रात सध्या पनवेल शहरातील 40,000 मालमत्ता धारक आहेत. सिडको वसाहतीचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यावर त्यामध्ये सुमारे 2.5 लाख मालमत्ता धारकांची वाढ होणार आहे. सुमारे 3 लाख मालमत्ता धारक पनवेल पालिका क्षेत्रात असण्याची शक्यता आहे.